मराठी करताच मी सॉफ्टवेअर करायचं का, मराठी करताच फक्त फॉन्ट करायचं का, तर मला मराठीची गरज काय आहे? आता ह्याच्यामध्ये काय आहे, सरकार पण मध्ये आहे, त्याचं एज्युकेशन डिपार्टमेंट पण मध्ये आहे, त्याच्यामधले भाषाशास्त्री पण त्याच्यामध्ये आहे, तर प्रत्येकजण आपापल्या कल्पनेने काही ना काहीतरी सांगत असतो. आणि हे सोपं कसं करता येईल, सोपीकरणाची प्रक्रिया कशी अडॉप्ट करता येईल, ह्याच्याकडे बहुतांशी लोकांचा कल त्या बाजूला आहे. तो टायपरायटरपासून सुरू आहे. म्हणजे टायपरायटरवरती देवनागरी बसवायची, तिथे 92 अक्षरामध्ये काय काय बसवता येईल तसा विचार तिथे होता. म्हणजे शेवटी काय केलं तुम्ही, की यंत्रसिद्धीकरता तुम्ही तुमच्या लिपीची मोडतोड केली. योग्य होती का अयोग्य होती तो भाग वेगळा, फक्त तुम्हाला ते यंत्रसिद्धी करायची होती म्हणून मग तुम्ही काही गोष्टी टाळल्या, घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे तो टाईपरायटर असू दे, लायनोटाईपचं मशीन असू दे, मोनोटाईपचं मशीन असू दे, ही जी यंत्रणा सगळी मागची हॉट मेटलमधली जी होती ती तर सगळीच नाहीशी झाली. आज आजची परिस्थिती इतकी टोटली वेगळी आहे की त्या ह्याच्यामध्ये नवीन विचाराने काहीतरी ह्याच्याकडे बघावं असं वाटायला लागलं, की ज्या कारणाकरता मी प्रत्येक गोष्ट मी टाकून दिली आणि नाकारत गेलो, ते रिइन्स्टेट करता येणं शक्य आहे. अगदी सुरुवातीला कॉम्प्युटर आले त्याला 7-bit होते, म्हणजे 128 कॅरेक्टर, त्याच्यातली 32 कंट्रोल कॅरेक्टर गेली. मी तो 96 कॅरेक्टर 96 कॅरेक्टरमध्ये बसवा, काय बसवायचं ते. पुढचा 1 bit ॲड झाला, 8 bit झाल्यावर ते 224 अक्षरं मिळाली. एनहान्स झालं, अपग्रेड झालं, तो 8 bit 16 bit झाला, 32 bit झाला, 64 bit झाला. आता मी एका फॉन्टच्या ह्याच्यामध्ये, एका फॉन्ट फाईलमध्ये 60,000 अक्षर करू शकतो. मग प्रॉब्लेम कुठे आहे तुम्हाला, ज्याच्याकरता तुम्ही हे सगळं मागच्या पिरियडमध्ये तुम्ही नाकारलं, ते नाकारायची आज काहीच गरज नाही आहे. जसं आहे तसं आज आपल्याला आपण रिइन्स्टेट सगळं करू शकतो. ह्याच्यामध्ये 2 आस्पेक्ट आहेत, की हायेस्ट लेवलला तुम्ही गेलं पाहिजे असं माझं स्वतःचं एक ऑब्झर्वेशन आहे. हायेस्ट रिक्वायरमेंट तुमची काय आहे, आयडेंटिफाय. मग माझ्या इथलं ट्रॅडिशनली वैदिक संस्कृत हे हायेस्ट आहे, त्याच्यामधलं सामवेद सगळ्यात टॉप मोस्टला आहे. पण फक्त सामवेदामध्ये तर स्वर कसा आहे ते दाखवण्याकरता ते अक्षराच्या वरती डोक्यावरती ती सगळी अक्षरं लागतात, तर मग ते प्रोग्रामच्या थ्रू फॉन्टच्या थ्रू ती सगळी करायला पाहिजे नीट. ते सुपरस्क्रिप्ट सबस्क्रिप्ट नाही आहेत. त्यामुळे ती वैदिक चिन्ह पण पाहिजे. मग सगळ्या प्रकारची वैदिक चिन्ह एकत्र केली पाहिजे. तिथे अनेक प्रकारचे अनुस्वार आहेत, अनेक प्रकारचे विसर्ग आहेत, उदात्त आहे, अनुदात्त आहे, स्वरित आहे, स्वरिताचे अनेक प्रकार आहेत. ह्याचं सगळ्यांचं कंपायलेशन कुठे एकत्र बघायला मिळतं? त्यामुळे ती सगळी चिन्ह मग बघा, एक पोथी घ्यायची, एखादा ग्रंथ घ्यायचा संस्कृतमध्ये छापलेला, आणि पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत जायचं, कारण माझ्याकडे काहीच डेटा नाही. तर असं करत करत मग ती आयडेंटिफाय करायची आणि त्याच्या याद्या करायच्या. ती यादी परिपूर्ण आहे की नाही माहिती नाही, जसं जसं आपण काम करू तसं जसं लक्षात येतं, अरे ह्याच्यामध्ये हे अक्षर पाहिजे होते टाकायला पाहिजे. त्यामुळे माझा एक विचार त्याच्यामध्ये असा आहे की एक एंड आपला कायम ओपन पाहिजे, ते फ्रीज नाही करायचं. आणि त्या धोरणानेच मी या सगळ्या प्रॉब्लेम्सकडे बघत होतो. मग ते वैदिक संस्कृत सामवेदापर्यंत गेलं, मग गाणं पण आलं, मग गाण्याकरता काय करायचं? इंडियन क्लासिकल म्युझिक तर आपल्या इथलं रिचेस्ट म्युझिकचं ट्रॅडिशन आहे, ते मला प्रिंट करता आलं पाहिजे. मग त्याला लागणारी चिन्ह कुठली आहेत? मग तुम्हाला ते ताललिपी कुठली आहे, स्वरलिपी कुठली आहे ती पाहिजे. मग पंडू पलुस्करांची पद्धत वेगळी आहे, भातखंड्यांची पद्धत वेगळी आहे, दक्षिणी पद्धत आहे, वाद्यांमध्ये मग तबला आहे, व्हायलिन आहे, बासरी आहे, तर ही पण त्यांना लागणारी चिन्ह आहेत ना. कारण ते चिन्ह असल्याशिवाय नेमकेपणाने तो स्वर कसा आहे, ते का ताल कसा आहे, त्याचा ठेका कसा आहे, त्याच्याशी स्वरलिपी ते दिल्याशिवाय तुम्हाला संगीत उभंच करता येत नाही. ही मोठी अडचण आहे, हे कंपोजिंग नाही करता येत. मग त्याच्याकरता खूप कोलांट उड्या मारून काम करायला लागतं. मग त्या चिन्हांचा एक फॉन्ट काहीतरी वेगळा करायचा,
देवनागरीचा एक फॉन्ट वेगळा करायचा, ते कॉपी पेस्ट करायचं, मग एडिटिंगचे प्रॉब्लेम्स येतात, दोन ओळींमधली अंतरं वाढत जातात, त्यामधली स्पेस व्हर्टिकल वाढत जाते, हे सगळे प्रॉब्लेम मी डोळ्याने रोज आपण बघतो आहे, सोल्युशन कुठेच नाही ना. म्हणून या सगळ्या याच्यामध्ये विचार करता करता मी अशा कन्क्लुजनला आलो की आपण स्वतंत्रपणे ह्याच्यावरती काम केलं पाहिजे आणि हे इन कंटिन्युएशन राहिलं पाहिजे. एवढं केलं, फ्रीज केलं, संपलं, आता ह्याच्यामध्ये काही लागणार नाही असं करून चालणार नाही. याचं साधं उदाहरण सांगतो. मी मध्ये इथे पुण्यामध्ये एक वैदिक सेमिनार झाला होता काही वर्षापूर्वी, वैदिक संशोधन मंडळाने केला, त्याच्यामध्ये एकंदर 150 पेपर वाचले गेले. मी वेदांसारख्या विषयावरती 150 पेपर 3 दिवसामध्ये वाचले गेले, 50 पेपर रोज. व प्रत्येकाची वैशिष्ट्य होती. आता ते माझं काही संस्कृतची बॅकग्राऊंड अजिबात ते शून्य आहे, मला काहीच कळत नाही, पण एक मला इंटरेस्ट, आउट ऑफ इंटरेस्ट, की ह्याच्यामध्ये नेमकेपणे आपल्याला काही बघायला मिळेल का, ऐकायला मिळेल का, काहीतरी ॲडिशनल नॉलेज मिळत राहतं थोडं थोडं इकडनं तिकडनं. तर मी त्यांना फोन केला की बाबा, म्हटलं असा असा सेमिनार तुम्ही अरेंज केलेला आहे, पण तुमची काय मेंबरशिप वगैरे असेल तर मी भरतो, पण मला हा सेमिनार अटेंड करायचा आहे, तर तुम्ही अलाव कराल का मला? तर पाटसकर मॅडम म्हणल्या की म्हणे, अहो म्हणे, तुम्ही या, नक्की या, त्याचे फी बी काय भरायची नाही आहे, तुम्ही या. तसं मी ते 3 दिवस 3 दिवस सेमिनार अटेंड केला आणि सकाळी जे 10 वाजता सुरू व्हायचं ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, मध्ये फक्त जेवणाची एक अर्धा तास सुट्टी. खूप पेपर लोकांनी अभ्यासपूर्ण त्या ह्याच्यामध्ये प्रेझेंट केले आणि एक पेपर जो होता हा डॉक्टर मुळ्यांचा एक पेपर एक होता. मग तुम्हाला सांगितलं की तर हस्ताक्षर मुद्रा, हस्तमुद्रांचा प्रयोग कसा होतो मंत्र म्हणत असताना. तर मुळे सरांनी त्याच्यावरती सगळी कॉमेंट्री सगळी सांगितली, त्याची मागची बॅकग्राऊंड काय आहे ती सांगितली, आणि ते गुरुजी होते, गुरुजी ते मंत्र म्हणत होते, त्यावेळेला त्यांच्या हस्तमुद्रांचा प्रयोग चालू होता, त्यांचे 2 शिष्य होते ते पण त्यांच्याबरोबर म्हणत होते. मग ह्याच्या मागची भूमिका काय आहे, हस्तमुद्रांचा प्रयोग का करायचा हे पण त्यांनी सांगितलं. तोच श्लोक वेगवेगळ्या शाखांमधले लोक कसं म्हणतात, म्हणजे म्हणण्यामधला फरक कसा पडतो ते पण त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं आणि सगळ्यात शेवटी त्याचं सामगायन पण केलं. म्हणजे एकाच गोष्टीकडे अनेक अंगाने बघता येतं आणि ते शेवटी कशाकरता करायचं आहे, हस्तमुद्रांचा प्रयोग कशा, ते प्रिसिजन इन प्रोनाऊन्सिएशन, त्या मंत्राचा नीट व्यवस्थित प्रॉपर उच्चार झाला पाहिजे, तो झाला तर त्याचा लाभ होतो, अशी त्याच्या मागची भूमिका आहे. आणि त्यामुळे ते बघितल्यानंतर मी मात्र भार होऊन गेलो की म्हणते हे खरं काम आहे. तर माझे काही प्रयोग चालू होते, ते मधल्या जेवणाच्या सुट्टीत मुळे सरांना सांगितलं, सर म्हटलं मी असं असं केलं आहे, तुम्ही बघता का जरा. मग त्याने ते चालल्यानंतर तुम्ही अहो म्हणे, ह्याच्यामध्ये सगळं संस्कृत बिनस्कृत वैदिक बिदिक सगळंच दिसत आहे, चांगलं झालं आहे म्हणे, मी आता येतो आहे म्हणे पुण्यामध्ये 2 महिन्यामध्ये. त्यावेळेला ते संगमनेरला प्रोफेसर होते, तर पुणे युनिव्हर्सिटीला संस्कृत डिपार्टमेंटला मी येणार आहे. मी आता 9 साल 2009 मध्ये तो सेमिनार झाला. 9 मध्ये ते पुण्यात आले, ते आले आले आम्ही ते पुस्तक त्यांचं कम्प्लीट केले, वैदिक स्वरचने नावाचं. आणि ते करत काम करत असताना नवीन नवीन गोष्टी काही आल्या, नवीन काही पोथ्या बघायला मिळाल्या. त्याची एक विशिष्ट गरज होती, ती अक्षरं माझ्या फॉन्टमध्ये नव्हती, ती अक्षरं फॉन्टमध्ये केली. वैदिक चिन्ह सगळी परिपूर्ण माझ्या यादीमध्ये नव्हती, काही नवीन चिन्ह मिळाली ती त्याच्यामध्ये घातली. सुरुवातीला ते मी ते काय आकडेमोड केलेलं नाही त्याच्यामध्ये, पण तरी त्याच्यामध्ये 87 नवीन सगळे मिळून 87 फॉर्म्स आहेत. 15-16 फॉर्म तर अनुस्वाराचेच आहेत, विसर्गाचे जवळपास तेवढेच फॉर्म्स आहेत. उदात्त आहे, अनुदात्त आहे, स्वरिताची खूण आहे, त्याच्यामध्ये नंतर मग वेबरनी जर्मनीमध्ये जे काही काम केलं होतं त्यांनी काही वेगळी चिन्ह वापरलेली आहेत, वेगवेगळ्या संहितांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काही चिन्ह वापरलेली आहेत. तर ह्यांचं मग एक एक आम्ही ते संकलन करत गेलो,
ते फॉन्टमध्ये घालत गेलो, प्रोग्राम चेंज केला, कीबोर्डवरती टाकली, प्रत्यक्षामध्ये टाईपसेट केलं आणि ते नाही 300-400 एवढी नाही आहेत, नाही तेवढी नाही आहेत पण बऱ्यापैकी आहेत. त्याच्यामधले आता काही चिन्हांना युनिकोड मिळालेलं आहे. माझ्या फॉन्टमध्ये जे अक्षर आहेत ते सगळ्याच्यांना युनिकोडचे व्हॅल्यूज मिळालेले नाही आहेत स्टँडर्डायझेशनच्या दृष्टीने, पण काही अक्षरांना मिळालेले आहेत. उदात्त अनुदात्तला मिळालेलं आहे, विसर्गाचे आणि अनुस्वारचे जे काही प्रकार आहेत त्यांना काही यायला मिळालेले आहेत. तर हा सगळा मग प्रवास त्या ह्याच्यामध्ये त्या पुस्तकामध्ये काम करत असताना ॲडिशन्स होत गेल्या, जोडाक्षरांचे ॲडिशन्स होत गेल्या ज्या आधीच्या माझ्या फॉन्टमध्ये नव्हत्या. असं करत करत ते आम्ही ते पुस्तक कम्प्लीट केलं आणि कंपाईल एक छोक्यात छोटी टेबल पण दिलं. वैदिक टेक्स्टमध्ये तुम्हाला ही सगळी स्वरचिन्ह कुठली कुठली लागतात असं एक कंपाईल टेबल पण केलं. मी ॲट ए ग्लान्स तुम्हाला ऋग्वेदात कुठली चिन्ह वापरली जातात, यजुर्वेदात कुठली वापरली जातात, माध्यान्हीन संहितेत कुठली, असे ते आम्ही ते कॅटेगराईज केलं आणि ती सगळी लिस्ट त्याच्यामध्ये दिली. बरं, हे चिन्ह वापरायची कशा करता, कुठे वापरायची, ते प्रिसाईज प्रोनाऊन्सिएशनसाठी वापरायची, आता तो स्वर नेमका कसा आहे, त्याचं उच्चारण कसं होईल, तर त्याला एकंदर युधिष्ठिर मीमांसकांचे जवळजवळ 98 त्याचे नियम आहेत आणि त्या नियमानुसार ही चिन्ह कुठली वापरायची हे ठरतं. मग त्याला प्रिफिक्स कुठला आहे, सफिक्स कुठला आहे, त्यावेळेला तो स्वर कशा पद्धतीचा आहे त्याच्याकरता ते चिन्ह तिथे वापरायचं आहे. उद्देश एकच, प्रिसाईज प्रोनाऊन्सिएशन. त्यामुळे हे आता ही गरजच आहे म्हटल्यानंतर. आणि फोनेटिक्स, ध्वनीशास्त्र, ध्वनीशास्त्राच्या दृष्टीने परिपूर्ण विचार केला, म्हणजे त्याचं ऱ्हस्व दीर्घ प्लुत हे सगळे ते प्रकार आहेत, अतिऱ्हस्व अतिदीर्घ हे पण प्रकार आहेत. ते जोडाक्षरांबरोबर येतात, त्याला कुठली कुठली जोडाक्षरं येतील की तुकडे तुकडे करून जोडाक्षर एका पुढे पुढे अशा आघाडीसारखी लिहायची का एकत्र अशी अखंड अक्षर लिहायची, त्यामुळे त्याचे जे एकात्मिक जोडाक्षराची मांडणी आहे लिपी वाचताना देखील ते उच्चारण बरोबर जमलं पाहिजे अशी ती लिपी तयार. मग ती लिपी ती गरजच होती, ती ध्वनी आणि अक्षर अशी संकल्पना असं म्हणजे एकत्र उच्चार करणं हाच त्याच्यातला गाभा आहे खरा, त्यामुळे ती एकत्र असायला पाहिजे. तर अशी जर पुढे पुढे जर गेली आता भाषांमध्ये येत सध्या सगळ्या हां नाही, आता तो फक्त तमिळमधला एक भाग आहे, कारण तमिळमध्ये काय आहे, तमिळमध्ये कचट तपय आणि ङयण नम आदी आणि अंती. फोनेटिक मॅट्रिक्स कशी आहे, कपय सूत्र क पासून प पर्यंत ही 5x5 मॅट्रिक्स आहे, ही सगळी अक्षर आहेत. आता त्याच्यामुळे पुढे नंतर मग काय ते यर लव हे अर्धस्वर आहेत आणि नंतर मग महाप्राणाचे अक्षर आहे शशसह. बेसिक मॅट्रिक्स काय आहे 5x5, ते तशी फेने बेसिक मॅट्रिक्स तमिळमधली आहे, त्यामुळे सुरुवातीचे अक्षर आहे आणि एंडिंगचं अक्षर आहे, मधली अक्षर गायब आहेत. आता मधली अक्षरं नसल्यामुळे कॉन्टेक्शुअल रेफरन्सनी उच्चार करायचा अशी त्यांची पद्धत आहे. त्यामुळे माझं आता मी गोखले आहे, आता क ख ग घ ङ मधला ख पण नाही आहे आणि ग पण नाही आहे, मग आदी अक्षर मी कोकले, कोकले झालं, मग ते खोकले पण होऊ शकतं, गोखले पण होऊ शकतं, कोकले पण होऊ शकतं, हे आपल्या माझ्या डोक्याच्या बाहेर आहे. पण गंमत अशी आहे की तमिळमध्ये सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जी ग्रंथम लिपी आहे ते तमिळचीच लिपी आहे, पण ती ग्रंथम ग्रंथम का म्हणायचं की सगळं संस्कृत टेक्स्टचं जे मटेरियल जे आहे ते ग्रंथम लिपीमध्ये आहे, त्याची फोनेटिक मॅट्रिक्स देवनागरी सारखीच परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. हे का त्यांनी केलं, हे चोला पिरियडमध्ये त्यांनी मधलं हे काढून टाकलं, आमचं भाषेचं वैशिष्ट्य वगैरे करून करून तो एक असे. आणि दुसरा ब्राह्मण ब्राह्मणे तर हा एक वाद तर होताच, तो फार पूर्वीपासून चालत आले, तो त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतो. आता गमत असे हे ते सगळे चेंजेस तर तुम्ही केले, पण पंचांग तर लागतं ना,
तमिळ लोकांना. पंचांगामध्ये श्लोक दिलेले आहेत, त्या श्लोक हां तो विशिष्ट पद्धतीत श्लोक दिले आहेत, त्याचे मंत्र दिलेले आहेत, ते प्रेझेंट तमिळमधल्या ह्याच्यामध्ये तुम्ही कंपोज नाही करू शकत. तिथे ग्रंथमच लागतं. मग कशाला नाकारताय? जे आहे ते ठेवा ना सगळं. आजच्या संदर्भामध्ये वापरू नका, पण एका फॉन्टमध्ये राहू दे ना, काय फरक नाही पडत तुम्हाला. पण ते एकत्र केल्यामुळे तुम्हाला एक वाईड पॅलेट मिळते काम करायचं होतं. त्यामुळे ही मी फोनेटिक पॅलेट तुमची जेवढी परिपूर्ण आहे त्याच्यावरती कुठलंही परमंडेशन कॉम्बिनेशन तुम्ही काही करू शकता. तर तिथे आपण दुर्लक्ष ध्वनी आणि अक्षर हीच संकल्पना आपल्या याच्यामध्ये अगदी आहे, ती बेस्ट आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की आपण सगळेजण म्हणतो की ब्राह्मी ही पहिली, अशोकाच्या आधी काही लिपीच नव्हती का? अशोकन ब्राह्मीपासून आपण, कारण त्याचे पॅलिग्राफिक रेफरन्सेस तुम्हाला मिळतात. इतिहासकार म्हणून म्हणा जगभरामध्ये त्याचं काय आहे की मला बाप दाखवण्याचं श्राद्ध कर असं आहे. तर मला उदाहरण दाखवा ना आधीचं काय होतं ते. तुम्ही ढीक म्हणताय तुमच्या इथे होतो होतो होतो, पण तुमच्या इथे लिपीच नाही असा अपप्रचार परदेशी लोकांनी केलेला आहे. आता त्याचं एक साधं उदाहरण तुम्हाला देतो. अथर्ववेद, त्या अथर्ववेदामध्ये जो बीजमंत्र आहे तो बीजमंत्र कसा उच्चारायचा याचं वर्णन आहे. आता बरेच लोक त्याचा अर्थ लावताना आध्यात्मिक पद्धतीने त्याच्याकडे बघतात, तर अध्यात्म आपण थोडंसं बाजूला ठेवू, ते माझ्या तरी डोक्यावरून जातं. पण त्याच्यामध्ये त्यांनी जे वर्णन केलेलं ते असं आहे, गणादिम पूर्वमुच्चार्य, गणांचा उच्चार आधी करायचा, वर्णादिम तदनंतरम, मी त्याचा जो रंग जो आहे त्या रंगाचा उच्चार नंतर करायचा, अक्षराचा उच्चार नंतर करायचा, अनुस्वार परतरा, अनुस्वार त्याच्यानंतर द्यायचा, अर्धेंदुलचितम, मी तो अर्धचंद्राकृती आहे, मी ते अनुनासिक आहे आणि तो व्हायब्रंट आहे, त्याला कंप आहे, अनुस्वार परतरा अर्धेंदुलसितम तारेण रुद्धम एतत्तवम अनुस्वरूपम, हे तुझं हे रूप हे असं असं आहे, गकार पूर्वरूपम आकारो मध्यमरूपम अनुस्वारशांतरूपम बिंदुर उत्तर रूपम नादसंधानम संहितासंधी सा एषा गणेशविद्या, ही ती गणेशविद्या आहे. आता हे काय सांगतं बघा तुम्ही, म्हणजे याच्यावरनं मला तरी अभिप्रायत असं होतं की त्याच्यामध्ये गचा उच्चार आधी करायचा आहे, त्याच्यामध्ये स्वर नंतर मिसळायचा आहे, म्हणजे व्यंजनांश पहिले स्वरांश नंतर वरती चंद्रन त्याच्यावरती अनुस्वार, आणि हे नादरूप संधी करून उच्चारायचं आहे. मग इथे चक्क असं दिसतं की नाही आपल्याला की देवना लिपी होती का आणि ती देवनागरी होती का? ती देवनागरी असावी असाच त्याच्यामधून उल्लेख मला तरी असं दिसतो की गकार पूर्वरूप म्हणतो. बाकीच्या कुठल्याही लिपीमध्ये तुम्ही बघा असा गकाराचा भाग नाही आहे. तर कानडीमध्ये मला असं ग काढायला लागेल गकार पूर्वरूप, याच्यामध्ये आकार गकार पूर्वरूप एवढंच काढायला लागेल, आकार म्हणजे त्याच्या डोक्यावरती आडवी रेख काढायला लागेल, तिथे अनुस्वारच चंद्र ते नाहीच नाही, तिथे अनुनासिक काय करायचं, नुसताच अनुसारच आहे तिथे. म्हणजे परिपूर्णता कुठे आहे ह्याचा पण निर्देश ह्याच्यामध्ये होतो. रायटिंग सिस्टीम होती की नाही हे काय सांगतं? ह्याचं दृश्यरूप जे आहे ते दृश्यरूपही तो वर्णन करून जर सांगत जर असेल तर ह्याची त्याच्याबरोबर संगती नाही असं कसं म्हणता येईल? डेफिनेटली असली पाहिजे, आणि त्या काळामध्ये लिखाण पण असलं पाहिजे. हा त्याच्यामधला ऐतिहासिक अंतर्गत पुरावा आहे असं वाटतं. काय असेल दुसरी गोष्ट महत्त्वाची आपल्या इथे, भले आता पेपर काय किंवा लिखाणाचं हे काय जे काय साहित्य आहे सगळं नाशवंत आहे, म्हणून आपल्या इथे पाठांतराची सवय आहे,